छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचं नाव बदलून अदानी विमानतळ करणं योग्य नाही ही अदानींची सर्वात मोठी चूक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे। जीवीके एअरपोर्ट कडून अदानीनं सर्व मालकी आणि शेअर्स खरेदी केल्यानंतर विमानतळाची मालकी अदानींकडे गेली, परंतु याचा अर्थ हा नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव बदलून अदानी एअरपोर्ट असं करावं। त्यांच्याकडे मॅनेजमेंटचा अधिकार आहे, परंतु नाव बदलण्याचा व नाव ठेवण्याचा अधिकार नाही, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय। अदानी एअरपोर्ट लिहिणं हे योग्य नाहीये, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यात, त्यामुळे तशी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। अदानींनी लोकांच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी असा सल्ला देखील नवाब मलिक यांनी यावेळी दिलाय। एअरपोर्ट की हिस्सेदारी अदानीने टेक ओव्हर करणे के बाद उस एअरपोर्ट पे मिल्कियत का अधिकार उनका हुआ है। इसका अर्थ ये नहीं कि उस एयरपोर्ट का नाम रखने का अधिकार उनके पास है। नाम राज्य सरकार ने, केंद्र सरकार ने मान्यता देकर छत्रपति शिवाजी महाराज एयरपोर्ट नाम रखा है, अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट नाम रखा है। और अदानी टेक ओवर करने के बाद अगर अदानी एयरपोर्ट लिखते हैं तो लोगों की भावनाओं को आहत करने का काम किया जा रहा है, जिसके कारण वहाँ पे जो घटना हुई उसका मूल कारण वो है। अदानी समूह को समझना पड़ेगा कि वो कोई ऐसा कृत्य ना करे जिससे लोगों की भावना आहत हो। उस एयरपोर्ट का नाम छत्रपति शिवाजी महाराज इंटरनेशनल एयरपोर्ट है और उसे बदलना या गलती से भी अगर नाम अदानी एयरपोर्ट लिखा गया तो वो उचित नहीं। राज्य सरकार ने एमपीएससीच्या 3 सदस्य नियुक्ति बाबत लोकांचा अर्ज मांगवला होता, त्याची छाननी करण्यात आली आणि ते 3 नाव निश्चित करून राज्यपाल महोदय यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहे आणि अपेक्षा आहे की लवकरात लवकर राज्यपाल महोदय त्याच्यावर हस्ताक्षर करून ते शासनाला पाठवतील, जेणेकरून ते नियुक्त्या होतील आणि सुचारूरित्याने एमपीएससीचं कामकाज चालेल, त्यासाठी लवकर निर्णय होणं गरजेचं आहे। आम्हाला अपेक्षा आहे की राज्यपाल महोदय देखील बसला। अशा परिस्थितीत महाराष्ट्रात जे नवीन मंत्री झालेले आहेत केंद्रामध्ये, बघा, असं आहे, ते केंद्रीय मंत्री आहे, त्यांना सल्ला देणे किंवा त्यांनी दौरा करा की नका करा हे बोलण्याचे अधिकार आमच्याकडे नाही। कुठल्याही नेत्यांना मंत्र्यांना जर त्यांना दौरा करायचा आहे तो त्यांचा अधिकार आहे, ते करू शकताय। पण दाखवण्यासाठी दौरा करण्यापेक्षा केंद्राकडे जे राज्य सरकारचे हिस्सेचे पैसे बाकी आहे ते लवकर कसे मिळतील त्याचा पुठपुरावा केले पाहिजे। 700 कोटी रुपये पार्लिमेंटमध्ये जे सांगण्यात आलं होतं ते 2000 शेतकऱ्यांच्या थकबाकीचे पैसे मिळाले होते, पण आजपर्यंत चक्रीवादळ त्याचे पैसे